मी राहुल लक्ष्मण सायरे नागपूरवरनं आलो आहे. मला 2021 डायबिटीज डिटेक्ट झाला. डॉक्टरांनी बऱ्याच गोळ्या सांगितल्या, दोन गोळ्या सकाळी दोन गोळ्या संध्याकाळी सगळं चालू होतं. मार्च महिन्यामध्ये मी ऑनलाईन फेसबुकवर एक वेळा पाहिलं की DFF म्हणून अशी काहीतरी एक हे आहे, संस्था आहे की जी डायबिटीज फ्री फॉरेवर या कन्सेप्टवर काम करते. त्या कन्सेप्टसाठी म्हणून मी फक्त ऑनलाईन त्यांचा एक वेबिनार अटेंड केला. वेबिनारमध्ये लक्षात आलं की नाही असंही काही असू शकतं, मग त्यांना जॉईन केलं. एप्रिल 2021 मी DFFला जॉईन केलं. त्यानंतर पॅनल डॉक्टरच्या कन्सल्टेशनमुळे मध्ये यांचे प्रोटोकॉल फॉलो करणं चालू केलं, ऑनलाईन वेबिनार अटेंड करणं चालू केलं. 2 महिन्यानंतर माझ्या गोळ्या अर्ध्या करण्यात आल्या. सप्टेंबरपासून माझ्या गोळ्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या. सप्टेंबरनंतर मी व्यवस्थित विना गोळ्या तर राहत होतो, पण ऑक्टोबरमध्ये मला त्या आमच्या पॅनल डॉक्टरने सांगितलं की तुम्ही एक वेळा रेसिडेन्शियल कॅम्पला या. म्हटलं मॅडम आता तर सगळं व्यवस्थित आहे, आता काय गरज आहे रेसिडेन्शियल कॅम्पला यायची. तर मॅडम म्हणाले की नाही तुम्ही एक वेळा या, आल्यानंतर तुम्हाला कळेल की यांनी काय इफेक्ट पडतो. मग त्यानंतर डिसेंबरपासून मी प्रयत्न करत होतो की रेसिडेन्शियल कॅम्पला यायचं. काही जॉबच्या कारणामुळे मी येऊ शकलो नाही. फेब्रुवारी महिन्यात मला प्रकाश पाटील सरांनी खूपच फोर्स केला की नाही आता या महिन्यात तर यावंच लागेल म्हणून. मी म्हटलं चला या महिन्यात ॲडजस्ट होईल. मी फेब्रुवारी महिन्यात रेसिडेन्शियल कॅम्पला आलो. रेसिडेन्शियल कॅम्पला आल्यानंतर लक्षात आलं की नाही आपण खरंच 3 महिने लेट. इथे ज्या गोष्टी सांगितल्या जातात, ज्या गोष्टी आपण फक्त मोबाईलवर पाहिलेल्या राहतात की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, किती गोष्टी आपण ऐकून करतो त्या किती बरोबर असतात, किती चुकीच्या असतात, किती टक्के बरोबर करतो, हे सगळं प्रॅक्टिकली आपल्याला इथे कळतं. DFFचा रेसिडेन्शियल कॅम्प अटेंड केल्यानंतर मी नक्की सांगेल की ज्या लोकांना पण कोणी सांगितलं आहे की तुम्ही डायबिटीजनी ग्राह्य आहे या गोळ्या घ्या, त्यांनी एक वेळा तरी DFFचा ऑनलाईन वेबिनार अटेंड करायला पाहिजे, आणि पॉसिबल असलं तर रेसिडेन्शियल कॅम्प जरूर अटेंड करायला पाहिजे. त्यांनी तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा पूर्णपणे दृष्टिकोन बदलतो.